मराठा आरक्षण स्थगितीवर बोलताना शरद पवार यांनी फेरविचार याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असल्याचं म्हटलंय. अध्यादेश काढला तर मराठा आंदोलन होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय. तसंच विरोधकांना राजकारण करायचंय, आम्हाला मराठा समाजाला न्याय मिळवून द्यायचा आहे असंही ते म्हणाले. मराठा आरक्षणावरून केंद्र राज्य असा वाद नको असं आवाहनही त्यांनी केलंय. दरम्यान कंगना प्रकरणाशी सरकारचा संबंध नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलंय. दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कंगना प्रकरणाशी सरकारचा काही संबंध नसून कार्यालयावर मुंबई पालिकेनं कारवाई केली आहे असं सांगताना शरद पवारांनी शिवसेनेच्या भूमिकेवर बोलण्यास नकार दिला आहे.